नमस्कार. आजच्या या गुलाबी थंडीत थंडीविषयीचीच एक कविता मी सादर करते आहे. चला ऐकूयात. थंडीमुळे आज चाफाही गारठला होता. सुगंध पसरायला जरा त्याला वेळच झाला होता. काटे असूनही गुलाब थंडीत सुंदर दिसत होता. केसात माळला जाईन की देवाच्या चरणी जाईन याचाच विचार करत होता. अबोली मात्र शांत बसली होती. थंडीची मखमली चादर तिनं लपेटली होती. मोगऱ्याला उठण्यास जरा उशीरच झाला होता, पण सुवास मात्र त्यानं रात्रीच मध्यरात्रीच दरवळला होता. रात्रभर जागरण करून रात्राणी नुकतीच उठली होती. पानावरच्या दवबिंदूंशी काहीतरी गुजगोष्टी करत होती. गंधाळलेल्या नजरेनी निशिगंध सारे पाहत होता. थंडीतल्या कोवळ्या किरणांना तो हसत अंगावर घेत होता. गुलाबी थंडीतही ही फुलांची अशी मजा चालली होती. जणू काही संकटातही मजेत रहा प्रत्येक पाकळी हेच सांगत होती. किती सुंदर, खूप सुंदर मोजक्या शब्दात मांडलेली ही कविता खूप छानसा अर्थ देऊन जाते. कशी वाटली हे नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. थँक्यू. बाय बाय.